देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बेताल वक्तव्य केलं होतं. या घटनेच्या विरोधात खांदा कॉलनी येथे भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चा पनवेलच्या वतीनं जोरदार घोषणाबाजी करत नाना पटोले यांचा निषेध करण्यात आला. तसेच नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना कठोर शिक्षा व्हावी याबाबतचं निवेदन पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे आणि खांदा कॉलनी युवा मोर्चा अध्यक्ष अभिषेक भोपी यांनी पोलीस ठाण्यात दिलं आहे. यावेळी भाजप नेते बाळासाहेब पाटील, पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, खांदा कॉलनी विभागीय अध्यक्ष तथा नगरसेवक एकनाथ गायकवाड, भीमराव पोवार, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, युवा मोर्चाचे चिन्मय समेळ, पनवेल शहर अध्यक्ष रोहित जगताप, खांदा कॉलनी अध्यक्ष अभिषेक भोपी, भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते, युवा मोर्चाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.